माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलगी स्नेहल साळुंके ही वनटास या मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. बबन या मराठी सिनेमानेही सर्वांना वेड लावलं. 4 मे रोजी आता ग्रामीण भागातील एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं याचं सुंदर असं चित्रीकरण या सिनेमात आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिका केलेली अभिनेत्री कुमारी स्नेहल चंद्रकांत साळुंके ही माळशिरस तालुक्यातील एका छोट्याशा मांडवे या ग्रामीण भागातील मुलगी आहे. तिने आत्ताच नुकत्याच झालेल्या मार्च 2018 10वीची परीक्षा दिलेली आहे. तिचे 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण मांडवे येथील साळुंके वस्तीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षण 5 पासून पुढे ते आत्ता 10वीपर्यंत कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर येथे झाले. नमस्कार, माझं नाव स्नेहल साळुंके. खरं म्हटलं तर मला लहानपणापासूनच कला या क्षेत्रात खूप वाव मिळत गेला. खूप पहिल्यापासूनच खूप आवड होती आणि घरच्यांनीही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणून मी आज इथे आहे. तर कोणतीही गोष्ट जर हासिल करायची असेल, पाहिजे असेल किंवा ती मिळवायची असेल तर स्ट्रगल खूप करावी लागते, कारण स्ट्रगलशिवाय आजच्या जमान्यात काही होत नाही. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात काही कुठेही काही करायचं असेल तर पहिली स्ट्रगल ही खूप महत्त्वाची असते. तर लहानपणापासून मला खूप आवड होती आणि घरच्यांनी पण खूप साथ दिली. तर अगोदर मी शाळेच्या पूर्ण म्हणजे शाळेच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचे, मग तिथेही मला वाव मिळत गेला. तिथेही प्रत्येक शिक्षकांनी प्राचार्यांनी पूर्ण शाळेने खूप प्रोत्साहन केलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तर त्यांना मी आभारी आहे मी त्यांचे. पहिल्यापासूनच स्नेहलला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता. शालेय कार्यक्रमातही तिचा सक्रिय सहभाग होता. ती शॉर्ट फिल्ममध्येही काम करत होती. तिची आवड पाहून वडील चंद्रकांत मारुती साळुंके व आई वैशाली चंद्रकांत साळुंके यांनी तिला पाठिंबा दिला. वडील इलेक्ट्रिशियन व शेतीची कामं करतात, आई घरकाम करते, तसेच तिला सिनेमामध्ये झळकण्यासाठी सुधाकर शिंदे यांनी खूप मार्गदर्शन केलेले आहे. 10वीचं शिक्षण हे कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर या ठिकाणी झाले. तर मला मार्गदर्शन करणारे म्हणजे सुधाकरजी शिंदे यांनी प्रत्येक वेळेस माझी खूप काळजी घेतली. प्रत्येक टाईमला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला प्रतिसाद दिला. त्यांच्यामुळे आज मी जे आहे ते त्यांच्यामुळेच आज इथे आहे. सो आमचा मी वनटास या चित्रपटामध्ये काम केले. तर त्याचा पहिल्या दिवशी जे शेड्यूल होतं, जे शूट होतं, ते वावर हिरेच्या ठिकाणी होतं. एका मंदिराचा तिथला सीन होता. तर वनटेकमध्ये पहिला जो सीन होता तो वनटेकमध्ये झाला. तर तिथून खूप प्रोत्साहन मिळालं की हां ठीक आहे, करू शकतो आहे, करू शकतो आहे. काही म्हणजे कोणत्या गोष्टीची भीती नाही वाटली. तर अनुभव जो होता तो खूपच छान होता, काही वेगळा, सगळ्यांपेक्षा काही वेगळा. तर 4 मेला वनटासा चित्रपट येतो आहे, तर आपण सर्वांनी आपल्या फॅमिलीबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, ऑल फ्रेंड्सबरोबर जाऊन नक्की थिएटरमध्ये पाहावा असं बोलेन मी.